शक्ति तू स्त्री शक्ति तू तुला देवी भरती तुझाच पोटी विश्व जन्मते तुझी सवगी वहती जरी तू अबला नसे दुर्बला कशा सहा अन्याय कोणी शापिता कोणी दुखिता कोणाचा हा न्याय एक संगिनी जणू रागिणी येईल तुझी या भेटी तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्यात साठी तुला बनविण्या सशक्त सबला अन्याय निवारिणी ॲडवोकेट शालिनी ॲडवोकेट शालिनी एडवोकेट शालिनी एडवोकेट शालिनी। सर मी ही अशी अपंग आणि हे काम करताना खूप त्रास होईल मला। काम तर तुम्हाला करावंच लागेल। आई कंबर आणि पाय खूप दुखत आहेत ग। हे बघा डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन। हे मला दाखवून काय उपयोग? उद्या वरच्यानी कामाबद्दल विचारलं तर मी त्यांना हे दाखवू का? मला वाटतं की तुम्ही जर समजावलं तर त्यांना चांगली समज येईल आणि जर नाही झाली तर बघूया। अरे हो ना, अरे हातातली मॅच घालवली ना त्यांनी। अरे चांगली रंगात आलेली मॅच। हो हो। अरे बरं, मी तुझ्याशी नंतर बोलतो। हा हा, ऑफिसमध्ये पोहोचलोय रे मी। हा तुम्ही इकडे कॉर्पोरेशनला नाही गेलात? नाही। साहेबांना सांगितलंत ना? नाही, अजून त्यांची भेटच नाही झाली। म्हणजे आज काही खरं नाही तुमचं। चांगलं कारण शोधून ठेवा त्यांना सांगायला। माने ह्यावर जरा सह्या घेऊन ठेवा। हो। आणि लीना आली ना की तिला? अरे तू इतक्या लवकर आलीस? गेलीस कुठे होती ती? हो डायरेक्ट इथे चालली आहे। पण का? अगं ते जाऊ दे ग, तू काय सांगणार होतीस? हा तुला आल्यानंतर गोडाऊनला जायला सांगितलंय, आधीच येस तर जा। तेवढं काम तरी करून घ्या साहेब येण्याच्या आधी, तेवढंच बरं, नाही तर साहेब दिवसभर कटकट करत बसतील। असू दे, तसंही आज मला इथे खूप काम आहे, ते नाही झालं ना तरी कटकट करतील ते। मी इथेच थांबते। सर सर आला तुम्ही, आता गोडाऊनला जा। निरोप नाही दिला? सर दिला मी, हवं तर विचारा। आणि निरोप दिल्यावर तू गेली नाहीस? नाही, इथली बरीच कामं बाकी होती। ती कामं नंतर उरकायची? म्हणजे कधी? बाकीच्या कामात इतकं बिझी ठेवता की या कामांना वेळच मिळत नाही आणि वर कामं झाली नाही की तुमची बोलणी आहेतच। मनासारखा पगार घेता ना, मग पटापट कामं करायला शिका। आणि त्या कॉर्पोरेशनच्या कामाचं काय झालं? मी तिथे गेलेच नाही। काय म्हणालात? हो मी तिकडे गेलेच नाही, ते तिकडेच आले इथली कामं उरकायला। हे आत्ता सांगताय मला तुम्ही? मग कधी सांगणार? तुम्ही सुद्धा आत्ताच येताय ना, आणि तुमचं बोलणं आटोपल्यावर सांगणारच होते मी। काय ठरून काय आलात आज? काही नाही, हे घ्या माझ्या डॉक्टरचं लेटर। काय लिहिलंय त्यात? माझ्या आवाक्या बाहेरचं काम करायला मनाई केली आहे त्यांनी। अरे वा, नोकरी इथे करतायत आणि मनाई ते करतायत, एवढंच असेल तर त्यांच्याकडे जाऊन नोकरी करा ना, तेच पगार देतील, तेच मालक आहेत ना तुमचे। मग तुम्ही सुद्धा माझे मालक नाही साहेब आहात। काय म्हणालात? हो नीट ऐकलेत तुम्ही। अच्छा, म्हणजे आज माझं ऐकायचं नाही असं ठरवूनच आलात तुम्ही? असं कुठे म्हटलंय मी? मग नेमकं तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा। ओरडताय कशाला माझ्या अंगावर? आत्ताच सांगितलं ना तुम्ही माझे मालक नाही साहेब आहात। साहेबासारखं राहिलात तर तुमचा प्रत्येक आदेश पाळेन मी। आज कुठे शिकून आल्यासारखा बोलताय आज तुम्ही? 2 दिवस थांबा, तुम्ही जसं वागायचं ना तसं वागून घ्या, मी तुम्हाला दाखवतो सगळं काय ते। अगं कशाला बोललीस एवढं? तुला आठवते बाबा काय सांगायचे? साहेबांच्या वाटेला कधीच जायचं नाही,
हो ग खरं आहे तुझं, पण मी खरं ना तुला मुद्दामच कधी नाही सांगितलं तुला त्रास होईल म्हणून. अगं तर साहेब मला खूप त्रास द्यायचा, माझी माझी ही जी काही तब्येत बिघडली आहे ना ती त्याच्यामुळेच. काय बोलतेस काय? हो अगं इतकी बाहेरची कामं सांगायचा की जीव नकोसा होऊन जायचा आणि प्रत्येक काम उभ्यानेच करायचं सांगायचं. अगं पण त्यानं तू सांगायचं ना तुला काय आजार आहे तो. सांगितलं ग, आणि माझा हा आजार काही लपण्यासारखा आहे का? तरी मुद्दाम त्रास द्यायचा तुम्हाला. आता एवढं बोललीस तू त्याला तो गप्प बसणार आहे का? आता आणखी त्रास देणार तो, मग काय करणार आहेस तू? आई मी ना एक वकिलीन बाईचा सल्ला घेतलाय. काय? अगं काय काय भानगडी करून ठेवल्यास आणि मला कधी नाही काय सांगितलंस ते? अगं बोलले ना तुला, मुद्दामच नाही सांगितलं, तुला त्रास झाला असता ग. आणि आई हे बघ, मी कुमारशी बोलले आणि त्यानेच तर मला ॲडव्होकेट शालिनीला भेटण्याचा सल्ला दिलाय. आणि मी भेटले, त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. तुला माहिती आहे का, त्या म्हणाल्या की अपंग कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवाक्याबाहेरचं काम दिलं हा गुन्हा आहे. आणि त्या म्हणाल्या त्यांची समजूत कर, नाही ऐकलं तर आपण पुढला विचार करू. पुढला विचार काय करणार, कोर्ट कचेऱ्या. बहुधा तेच. अगं हा हा चाललाय तो त्रास कमी आहे का ग? त्यात आणखी त्रास कशाला? आणि कोर्ट कचेऱ्या तर अजिबात नको. अगं मग काय करू, हा त्रास सहन करू? अगं जर मी त्यांना नाही ना अडवलं तर ते मला जगू नाही देणार ग. ठीक आहे, कर काय करायचं ते. पण हे बघ, कोणत्या तरी चांगल्या माणसाच्या सल्ल्यानेच कर. आई मी तेच करते, तुला आहे ना विश्वास? म्हणजे काय, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आणि माझ्या मुलीला ज्याने त्रास दिला ना त्याचं कधीच भलं होणार नाही. आणि एकटीने सगळं सहन केलंस ग, कधी सांगितलं नाहीस एवढा त्रास होतोय ते. अरे ये ना बस. वाह आज छान फ्रेश दिसतेस. हो तू भेटलास ना म्हणून. हो 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 माझ्यासारखं गोड बोलायला लागलीस तर. गोड बोलण्यासारखी माणसं भेटली की माणूस बदलतो. वाह बहुधा कविता घडणार तुझ्या हातून. बरं ऑफिसमध्ये काही डेव्हलपमेंट? अजिबात नाही, मला वाटलं माझ्या बोलल्यानंतर काहीतरी परिणाम होईल पण नाही. आता तर जास्तच दादागिरीने वागू लागले, मला त्रास देणं हे एकच काम उरलं आता त्यांना. यावरून एकच गोष्ट लक्षात येते, समजून घेण्यासाठी सुद्धा लायकी लागते. यांच्यासारख्या माणसं गैरसमज करून घेतात, आपला अपमान झाला म्हणून. म्हणून सांगतो माझं ऐक, अगं बाहेर पड या भानगडीत ना आणि सरळ केस करून टाक. हे बघ संपवून टाकी कटकट. तुला हवं असेल तर मी बोलतो शालिनीशी. नाही नको, मी उद्या जाणारच आहे, चर्चा करून काय ते ठरवते. त्रास देतो म्हणजे नक्की काय करतो? अरे प्रत्येक गोष्टीला नाही नाही म्हणताय. आता बघ ना, परवाच माझं काम आटोपलं, त्यांनी विचारलं वेळ आहे का, मी म्हटलं हो, तर गोडाऊनच्या दुसऱ्या मजल्यावर पाठवलं जिथे लिफ्टही नाही. अगं मग नाही करायची असली कामं, पडली असतीस तर? जाऊ देत रे, आता तर मला केस टाकायची सुद्धा भीती वाटते. का? अरे केस म्हणजे काय शेवटी, कायदेशीर भांडणच ना. हार जीत काही होऊ शकत, समजा हरलीस तर? अगं तसं नाही होणार. अरे
पण भांडणच करतोय म्हटल्यावर दोन्ही परिणामांची तयारी ठेवायला हवीच ना. हे बघ, हरलीस तर हरलीस, मी आहे ना. तू काय करशील? मला दुसरी नोकरी मिळवून देशील? हो देईन ना, नाहीतरी 24 तास घरकामासाठी बाई हवीच होती मला. म्हणजे पगार द्यायला जमणार नाही मला, पण म्हणून म्हणतोय लग्नच करून टाकूया. करशील? हो. बोला, काही सुधारणा झाली? नाही ना. मग काय झालं? पहिल्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे आता. शिवाय आता तर सहकारी नीट वागत नाही. शेवटी काय, ते त्यांचीच सहानुभूती मिळवणार. बरोबरच आहे. मग काय रोज वादावादी वगैरे होते का? नाही, मी तशी वेळच येऊ देत नाही, कारण मी बाई माणूस आणि त्यातही अशी एका सीमेपर्यंत विरोध करते, नंतर काय हार पत्करून ऐकावं लागतं त्यांचं. नाही तसं बरोबर आहे तुझं, पण मला सांग आता काय करावं असं वाटतं तुला? कुमारचं असं मत आहे की केस टाकावी. त्याचा फोन आला होता मला, सांगत होता. पण तुम्हाला काय वाटतं? मलाही तेच वाटतं. केस टाकून जर फायदा होत असेल तर काय हरकत आहे. मला पण आता या व्यतिरिक्त काही दुसरा मार्ग दिसत नाही. पण तुमची मानसिक तयारी आहे ना? हो. मग प्रश्नच मिटला, मी लागते माझ्या कामाला. माझी गरज असेल तर मला कळवा. नक्कीच. मग आता भेटू ते थेट कोर्टात. काळजी नका करू. हो. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. युअर ऑनर, आज आपल्या कोर्टापुढे एक विचित्रच केस आलेली आहे. माझी अशील लीना पगारे ही मूळतःच अपंग आहे. टेबलवरील कामं जितक्या झपाट्याने लीना करू शकते तितकीच पायपीट करणं तिला शक्य होत नाही. आणि हीच उणीव लक्षात घेता तिची टेबलवरील कामांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. पण ती ज्या ठिकाणी काम करते तिथले तिचे साहेब म्हणजेच मारुती तागडे हे तिला बाहेरची कामं द्यायचे, ज्यामुळे माझ्या अशिलाची प्रकृती वारंवार बिघडायची. त्यांना खूपदा समज देऊन देखील मारुती तागडे यांनी तिथे दुर्लक्ष केलं आणि जाणीवपूर्वक तिला त्रास देण्याचं सुरूच ठेवलं. माझ्या अशिलाची एवढीच विनंती आहे की तिचं अपंगत्व लक्षात घेऊन तिच्या आवाक्यातली कामं तिला देण्यात यावी. माझ्या अशिलाला योग्य ते न्याय मिळावा यासाठी आम्ही तुमच्या समोर उभे आहोत. दॅट्स ऑल युअर ऑनर. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? मिलॉर्ड, मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे. एवढंच काय, पण माझ्या अशिलालाही त्याची पूर्ण जाणीव आहे. पण काय आहे सर, की साहेब म्हटलं की त्या साहेबाला नुसत्या एकट्या माणसाचा विचार करून चालत नाही, कारण त्याच्यावरचे साहेब त्यांच्याकडून नेहमी कामाचं आउटपुट मागत असतात. कारण त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर काम करायचं हे एकच साध्य असतं. आणि माझ्या अशिलाला जो खोटा आरोप केला आहे की ते जाणीवपूर्वक करत होते हे मात्र साफ चुकीचं आहे. ॲडव्होकेट शालिनी, यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? युअर ऑनर, या प्रकरणाची सविस्तर माहिती मिळण्यासाठी मी माझे काही साक्षीदार इथे बोलवण्याची परवानगी मागते. परवानगी आहे. युअर ऑनर, माझी पहिली साक्षीदार अर्थातच माझी अशील लीना पगारे. Oh.
लीना, तुझे साहेब साधारण तुला कशा प्रकारची कामं सांगायचे? गोडाऊन मध्ये जाऊन माल चेक करणं, छापखान्यात जाणं, कॉर्पोरेशनची कामं वगैरे. म्हणजे निवळ पायपीट हो ना? हो. आता माल चेक करणं, छापखान्यात जाणं, कॉर्पोरेशन मध्ये इथून तिथून जाणं, म्हणजे नुसती पायपीटच नाही का? बरोबर आहे तुझ, पण या गोष्टीची तू कल्पना नाही दिलीस त्यांना? अनेकदा दिली. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन ही दाखवलं. मग त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती? हे घ्या, माझ्या डॉक्टरचं लेटर. काय लिहिलंय त्यात? माझ्या आवाक्याबाहेरचं काम करायला मनाई केली त्यांनी. अरे वा, नोकरी इथे करतायत आणि मनाई ते करतायत. एवढंच असेल तर त्यांच्याकडे जाऊन नोकरी करा ना, तेच पगार देतील, तेच मालक आहेत ना तुमचे. मग तुम्ही सुद्धा माझे मालक नाही साहेबा. ओके. प्रतिपक्षाच्या वकिलाला आपल्या बाजूतर्फे काय खुलासा करायचा आहे? नो सर. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, माझे पुढील साक्षीदार म्हणजेच मिस्टर माने. माने, लीनानी इथे जे काही सांगितलंय कोर्टासमोर त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? बरोबर आहे ते. माझ्या समोरच या गोष्टी घडत होत्या. मला एक सांगाल माने, तुमच्या ऑफिस मधील टेबलवरील काम इतकं कमी आहे का की साहेब लीनाला बाहेर जायला सांगायचे? खर तर तिला बाहेरचंच काम एवढं असायचं की टेबलवर काम करायसाठी तिला वेगळा वेळ काढावा लागायचा. धन्यवाद. तुम्हाला काही विचारायचं आहे? नो सर, आपण जाऊ शकता. पिलॉट, माझे असेल मारुती तागडे यांना इथे बोलण्याची परवानगी देण्यात यावी. परवानगी आहे. तुम्हाला या प्रकरणाविषयी काय सांगायचं आहे? माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आला आहे की मी यांना मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून. अहो, मी असं का करेन? आणि ज्या वेळेस काम करून घ्यायचं असेल त्यावेळेस जो माणूस समोर असेल त्याच्याकडून काम करून घेणं ही त्या वेळेची गरज असते. आणि मी यांना काम सांगितलं ते त्यांच्या अपंगपणाचा विचार करून. उलट मी त्यांना इतरांपेक्षा जास्त वेळ दिला. धन्यवाद. धन्यवाद सर. ॲडव्होकेट शालिनी, आपण आपली पुढील कारवाई सुरू करावी. येस युअर ऑनर. सर, ह्या गेल्या 2-4 महिन्यामध्ये लीनाची तब्येत खूपदा खराब झाली हे माहीत असेलच तुम्हाला. हो, एक दोनदा त्यांनी सुट्टीही घेतली होती. आणि प्रत्येक वेळी लीनानी तुम्हाला डॉक्टरचा रिपोर्टही दाखवला होता. हो, तुम्ही बघितला नाही पण माझा त्यांच्यावर विश्वास होता. प्रत्येक वेळी लीनानी तुम्हाला सांगितलं की त्यांना त्यांच्या आवाक्याबाहेरची कामं करण्यासाठी डॉक्टरनी मनाई केली, तरी सुद्धा तुम्ही तशीच कामं देणं सुरू ठेवलं होतं. हे बरोबर की नाही? खोटं बोलू नका. तुमचा बराचसा स्टाफ इथे उपस्थित आहे आणि तरीही तुमचं म्हणणं आहे की मी हे जाणीवपूर्वक करत नव्हतो. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, या केसबद्दल जे काही मांडायचं होतं ते तुमच्या समोर मांडून झालेलं आहे. आता आपण जो योग्य निर्णय द्याल तो आम्ही मान्य करू. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निर्णयाप्रत आलेला आहे. या कथेत सरकारी किंवा खासगी क्षेत्रात अशा प्रकारे अपंग व्यक्तींना त्रास झाला तर ती पीडित व्यक्ती मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करून न्याय मिळवू शकते. तसेच एम्प्लॉयर अँड इक्वॅलिटी ॲक्ट 2010 अन्वये अपंग व्यक्तींसाठी कामाच्या ठिकाणी योग्य ते बदल केले जाऊ शकतात. We'll be right back.
अरे मला म्हणाली लवकर येते म्हणून. म्हणजे तुम्ही स्वयंपाक करू नका असं म्हणाली. म्हणजे ती येऊन स्वयंपाक करणारच असेल नाही. आणि आले आले म्हणेल ऑफिस मध्ये फार महत्वाची मीटिंग होती बाई, थांबणं भागच होत. जसं काही नसेल ना तर ते ऑफिसच बंद पडणार आहे. मला मॅनेजरचा चान्स आलाय आणि पुढच्याच आठवड्यात मी हेड ऑफिसला जाणार आहे इंटरव्ह्यू द्यायला. अरे वा. आणि हो आई, मी मॅनेजर झाले ना तर माझा पगार 15,000 रुपयांनी वाढणार आहे.